शिर्डी शहरातील लहानांपासून ते वयोवृद्धांपर्यंतची सायंकाळची हक्काची जागा म्हणजे साईबाबा संस्थानचा 200 रूम नजीकचा बगीचा. साईनगरीतील हे एक असे ठिकाण आहे जिथे स्थानिकांबरोबरच द्वारावती भक्त निवासमध्ये उतरलेले भाविकही सायंकाळी फेरफटका मारतात. अगदी छान अशी हिरवळ, थंडगार वारा, मंद प्रकाश, एक उंच असा कारंजा आणि त्यातच लहान मुलांना खेळण्यासाठी विविध खेळणी, असे हे 200 रूम द्वारावती गार्डन सध्या बेवड्यांच्या आणि नशेबहादरांच्या विळख्यात अडकत चालले. सायंकाळी 7 वाजेनंतर अंधार पडू लागला की बेवडे या ठिकाणी आडोसा धरतात. काहीसा अंधार असलेल्या ठिकाणी प्लास्टिकच्या ग्लासचा वापर करत हे मद्यपेयी या ठिकाणी चक्क दारू ढोसतात. नशेत तल्लीन झाले की दारूची बाटली आणि ग्लास तेथेच टाकून डुलत डुलत बाहेर निघून जातात. यापेक्षा अधिक मजल म्हणजे दारूबरोबर गांजा पिणारी मंडळीही या ठिकाणी बिनभोबाट धूर सोडताना दिसते. असाच एक गांजा पिणारा SP 24 तासच्या कॅमेऱ्यात कैद झालाय. सुरक्षा रक्षकाने त्याला हटकवले आणि झडती घेतली तर त्याच्याकडे सिगारेट आणि नशेचे सामान मिळून आले. एवढ्या मोठ्या बगीच्यासाठी संस्थांनी केवळ एक सुरक्षा रक्षक दिलाय. एका बाजूला पाहणी केली तर बेवडे दुसऱ्या बाजूला आश्रय घेत असल्याचे येथील सुरक्षा कर्मचारी सांगतोय. एक मुळात मानल्यानंतर बेवडे तकलीफ देतात, एक म्हणल्यानंतर दारू प्यानारे, उदाहरणार्थ लफडेवाली, उदाहरणार्थ टोळबैरेपूर, हे खूप म्हणल्यानंतर तकलीफ देतात. आपल्याला एक लेडीज गार्ड पाहिजे आणि एक सिक्युरिटी अजून एक पाहिजे मला जोडीतात. आता तुम्ही हे कोणतं गार्डन आहे इथं तुम्ही काय काम? द्वारावती गार्डन आहे आपलं. हां, काय काम करता तुम्ही? मी संरक्षण मध्ये. कसं कसं काम, किती वाजता उघडतं, किती वाजता बंद होतं? 5 वाजता संध्याकाळी उघडतं, नंतर 10 वाजता आपण बंद करतो. आणि सकाळी 5 टायमिंग आहे, 10 वाजता बंद करायचं आहे सकाळी. इथं कोणकोण लोक येतात, कशा कशा पद्धतीने बसतात? इथं काय दारोडे संध्याकाळी जास्त राहतात आणि लफडेवाले राहतात, नंतर मग बाकीचे बेवडे बावडे राहतात, गांजा फुकणारे राहतात, दारू प्यानारे राहतात. कोण सोड्याचं निमित्त करतो, कोण कशाचं निमित्त करतो हे सांगता येत नाही. कारण आत्ता आपण पाहिलेलं इथं शूटिंग काढलेली, इथं आपल्याला बाटल्या सापडलेल्या आहे, उदाहरणार्थ आपल्याला हे ग्लास सापडलेले खाली. असून कोणाला पकडलं, काय करत आहात? गांजा फुकणारा पकडलेला आहे आपण. गांजा फुकणारा पकडलेला आहे, एक दारू प्यानारे दोघं जण पकडलेले आपण. इथं काय असायला पाहिजे तुमच्याकडे? इथं म्हणलेलं सुरक्षा जर वाढवली तर एखादा पोलिसांचा राऊंड किंवा यांचा राऊंड जर झाला आणि आपल्याला एक सिक्युरिटी वाढवली लेडीज आणि जेंट्स म्हणल्यानंतर आपला बराचसा फरक बसन बाई याच्यावर. द्वारावती 200 रूम गार्डनचा परिसर मोठा आहे. तसेच या ठिकाणी भाविकांबरोबर स्थानिक महिलाही आपल्या लहान मुलांना खेळण्यासाठी घेऊन येतात. सायंकाळी आनंदाचा एक क्षण घालवायचा या ठिकाणी, मात्र आता शाळकरी प्रेमयुगल नको ते कृत्य करताना सर्रास दिसून येतात. त्यामुळे या ठिकाणी 2 पुरुष आणि 1 महिला सुरक्षा रक्षक संस्थांनी देणे गरजेचे आहे. तर त्याचबरोबर किमान सायंकाळी पोलिसांचा 1 राऊंड होणेही महत्त्वाचे आहे, नाहीतर साईनगरीतील अतिशय महत्त्वाची जागाच गार्डन बार होण्यास वेळ लागणार नाही. प्रतिनिधी संदीप दवंगेसह सुवर्णा ताकटे SP 24 तास शिर्डी.